काल रात्री झालेल्या अचानक पावसामुळे शहरात जागोजागी पाणी जमा झाले असून रस्त्यावर पसरलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खबरदारीचे अनेक उपाय करण्यात येत आहेत. तसेच पावसाळ्यात संसर्गजन्य रोग वाढू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेतर्फे नाले सफाईचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं होतं. परंतु काल अचानक झालेल्या पावसामुळे शहरभर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी जमा झालंय. यामुळे नागरिकांना ये जा करण्यात खूप त्रास होतोय. अनेक ठिकाणी नाले हे कचऱ्याने तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबतंय. यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झालाय. तरी महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक दिवसांपासून त्या रस्त्याची साफसफाई किंवा खड्डे भरण्याचे काम झाले नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया MCN न्यूजशी बोलताना नागरिकांनी दिली. राकेश जैन, सुराना अपार्टमेंट निवासी, औरंगपुरा. हम यहाँ पे 40 साल से रह रहे, लेकिन 30 साल से यहाँ पे रोड और कॉरपोरेशन के कोई भी चीज़ की सुविधा है नहीं. साफ़ सफाई वगैरह यहाँ पे कुछ भी होता नहीं है. और ये रोड क्या, तो अभी तक कभी हम जब से यहाँ पे रहने के लिए आए जब से आज दिन तक यहाँ पे रोड नाम की कोई चीज़ है ही नहीं. ड्रेनेज की लाइन नहीं है. पानी का यहाँ पे हमेशा ही जमा हुआ रहता है. अच्छा, जाने में भी दिक्कत होती है. पूरे सब्जी वाले वगैरह भी सब, ये इधर का जितना भी सब घान जमा सब इन निकल बैठने के बाद में भी ये भी सब कचरा कुंडी में वगैरह माल नहीं फेंकते, पूरा का पूरा नाले के अंदर डायरेक्ट डाल देते.